मित्र हो, पुरणपोळीचं जेवण कितीही चांगलं असलं आणि आधीच जर पोट भरलेलं असेल तर ती पुरणपोळी ओकारी होण्यासारख्याचा प्रकार होऊ शकतो. त्यामुळे प्रश्न असा आहे की आपल्याला कॉलेजच्या वेळेपर्यंत वेळ मारून न्यायची आहे आणि अजून जवळपास 15-1 मिनिटं आहेत. ते 15 मिनिटं मला बॅटिंग करायची आहे. प्रथमतः ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आमचं शिक्षक दिना निमित्तानं फूल देऊन आमचं कौतुक केलं, सत्कार केला, त्याबद्दल त्या विद्यार्थ्यांचे आम्ही सगळ्या शिक्षकांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो. गागर में सागर भरणं किंवा आणखी एखादी गोष्ट दुग्ध शर्करा योग द्यायला म्हणतो आपण, असा आम्ही शिक्षक म्हणून अनुभवतो आहोत. तर आमचे मागच्या वर्षाची इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनी उन्नती आणि यास्मिन या ठिकाणी आल्यात आणि आमचा सत्कार केला. इथं बसलेल्या 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना मी सांगू इच्छितो की ही 12वी 8ची जी विद्यार्थिनी आहे उन्नती, ही इयत्ता 10वीला 92% मिळून पहिली होती. तरी ती कला विषयात आज 1-2% तिकडे होऊ शकतात, तरी ती आर्ट्सला या ठिकाणी होती आणि काहीतरी वेगळं करायचं आहे त्या भावनेतनं तिने 2 वर्ष या ठिकाणी आमच्या मार्गदर्शनासाठी शिक्षण घेण्याचा प्रयत्न केला. तिच्या दोघांच्या भावी आयुष्यासाठी आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देतो. दुसरं, शिक्षक दिनाच्या निमित्तानं खरं म्हणजे आपण जेवपर्यंत इथं असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व कळत नाही. तुम्ही ज्यावेळेस ही जागा सोडून जा, आता जागा सोडू नका, ही जागा ज्यावेळेस सोडून जाल त्यावेळेस या जागेचं महत्त्व कळेल. पंडासर, आपण कितीही विद्यार्थ्यांना सांगितलं की तुला डिसिप्लिनमध्ये राहायचं आहे, तरीही ते वय असं आहे की कळतं पण वळत. आणि आत्ताच्या या सगळ्या युगामध्ये मी एक वाक्य कुठेतरी वाचलं की मोबाईलमध्ये आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शिकविणाऱ्या व्हिडिओज अध्यापनाच्या आहेत, खूप चांगल्या टीचिंग एड्स मोबाईलमध्ये आहेत यूट्यूबवरती. परंतु एक वाक्य तिथं सुंदर होतं की शाळेमध्ये का जायचं आहे तर अनुशासन और संस्कार यह यूट्यूब में मिल नाही सकता, आणि म्हणून शिस्त संस्कार हे जीवनाला घडवीत असतात, आकार देत असतात. म्हणून महाविद्यालयात असेल किंवा शाळेमध्ये आपण त्या ठिकाणी जातो. परिस्थिती बदलली बागुल सर, आपण 80च्या दशकातले विद्यार्थी आहोत. आपल्या काळामध्ये त्या काळात शिक्षक पण विशेषतः ग्रामीण भागातले जे विद्यार्थी असतील तर ते शिक्षक पण ग्रामीण भागातच राहायचे, त्या त्या गावात राहायचे, खोली करून राहायचे. आणि मग एखाद्या वेळेस आम्ही सगळे मुलं खेळत तर असू रस्त्यावरती चौकामध्ये, खेळ पण तसे भारी होते ना, आत्तासारखे काही पबजी फ्री फायर असं काही नव्हते, गोट्या गोट्या असतील, भोवरा असेल आणि सीझनेबल असायचे, अशा पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी त्या सळेसळी असेल आणि असं खेळत असू तर काय, समोरून जर शिक्षकांचा येत असेल तर आम्ही मागच्या मागे गायब व्हायचो. ही आपली पिढी होती. आता परिस्थिती अशी आहे, शिक्षक गावात राहत नाही, तो वेगळा संशोधनाचा विषय होऊ शकतो. पण चुकून आमच्यासारखा शिक्षक गावात गेला आणि पोरं दिसली तर ते मागच्या मागे पळायची गरज नाही. मग ते खेळतात की नाही, खेळतात, ते बसलेले असतात. कुठे बसलेले असतात, भेटेल तिथं जागा त्यांची त्या ठिकाणी असते. मग तिथं गावाच्या बाहेर त्या ठिकाणी लाकडी ते झाड तुटलं असेल तर त्याच्यावर बसलेले असते, आणखी कुठे. आणि सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल असतो आणि तिथं खेळ सुरू असतो, लुडो, फ्री फायर, आणखी कोणता. आणि आम्ही गेल्यावरती पळून जातात का, नाही,
आम्ही गेल्यावरती ते म्हणतात सर या आमचा जरा डाटा संपून गेलाय, आम्हाला जरा व्हायब आहे तुमचे. हा जनरेशन गॅप आहे आणि याच्यासोबत जो ऍडजस्ट करून घेईल तोच शिक्षक त्या ठिकाणी शेवटपर्यंत राहू शकतो. आणि म्हणून हे मात्र नक्की आहे, आमचं क्षेत्र आहे ना एव्हरग्रीन आहे. एव्हरग्रीन यासाठी आहे की आमच्या समोर त्या ठिकाणी उमलत्या वयातल्या उमलत्या संस्काराच्या विचारांना घेऊन या ठिकाणी मुलं बसलेली असतात. मातीचा गोळा आहे असं मी म्हणत नाही. बाकीच्या क्षेत्रांमध्ये काय, दवाखान्यात कितीही मोठा MBBS MD डॉक्टर असला तरी प्रत्येक व्यक्ती त्याच्याकडे गेल्यावर काय म्हणतोय, डॉक्टर माझं पोट दुखतंय, माझं डोकं दुखतंय, मला हे झालंय, मला ते झालंय, माझं फ्रॅक्चर झालंय, हेच आहे. म्हणजे त्याच्यासमोर सगळ्या समस्या घेऊन जाणार कोणीतरी आहे. इंजिनियरकडे गेला तर त्या इंजिनियरकडे त्या ठिकाणी भांगाम असेल, हे असेल, सगळं निर्जीव त्या ठिकाणी आहे. पण आमचं क्षेत्र असं आहे की त्या ठिकाणी सजीवांच्या सोबत आमचा संवाद होतो. पण इतकं जरी सगळं असलं तरी शिक्षक बनायला मात्र कोणीही तयार होत नाही. वर्गात जर त्या ठिकाणी प्रश्न केला की तुला काय बनायचं आहे तर प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर तयार आहे. पहिलं म्हणजे मला डॉक्टर बनायचं आहे, मला इंजिनियर बनायचं आहे, मला वकील बनायचं आहे, मला आणखी चांगलं काही बनायचं आहे, पण मला चांगला शिक्षक बनायचं आहे हे कोणीही सांगत नाही. तरीही एवढे शिक्षक आहेत माझ्यासहित सगळे. तर आम्हालाही कोणी त्या वर्गामध्ये प्रश्न केला असेल तर मला नाही वाटत या ठिकाणी बसलेले आमच्यापैकी कोणी सांगितलं असेल की मला शिक्षक बनायचं आहे. म्हणजे डॉक्टर बनायचं ठरलेलं आहे, इंजिनियर बनायचं ठरलेलं आहे, शिक्षक बनायचं ठरलेलं नाही. मग हे क्षेत्र काय असं, हे अपघातानं आलेलं क्षेत्र आहे असं आम्ही म्हणतो. नाही काही शक्य तर यातला हा मार्ग बाबा त्यातला त्यात जवळचा आहे का म्हणून कदाचित या मार्गामध्ये आम्ही आलो असतो. पण एकदाच या मार्गात आल्यावरती या मार्गातले नीती नियम मात्र आम्ही शिक्षकांनी समजून घेतले पाहिजेत हे तेवढंच सत्य आहे. आणि ते समजून घेण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो. आणि या सगळ्या याच्यामध्ये ज्यावेळेस शिक्षक खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञान देतो आणि आपलं जीवन उजाडतं तेव्हा त्या शिक्षकाचं महत्त्व कळतं. या सगळ्या याच्यामध्ये कबीरांनी खूप सुंदर वाक्य सांगितलंय, गुरु गोविंद दोनो खडे काके लागू पाय, बलहारी दियो बताय काक लागी पाय. गुरु आणि गोविंद, गोविंद म्हणजे परमेश्वर, दोघं समोर जर दिसले तर आधी कोणाचे चरण त्या ठिकाणी पडली पाहिजे, तर त्या ठिकाणी गुरुचे चरण त्या ठिकाणी आधी धरावे. कारण गुरूंनीच आम्हाला काय केलं आहे, परमेश्वर कसा कुठे मिळेल याचा मार्ग दाखवला आहे. आता हा परमेश्वर म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश अल्लाह हे नाही, हा परमेश्वर म्हणजे आपल्याला इप्सित ज्या ठिकाणी पोहोचायचं आहे त्या ध्येयाचा मार्ग ज्यांनी शोधून काढून दिलाय त्याचा अर्थ तो आहे. आणि म्हणून कधी कधी गंमत असते, जेव्हा शिष्य गुरुकडे येत नाही तेव्हा गुरुने शिष्याच्या शोधाला गेलं पाहिजे. आणि चांगल्या गुरुला चांगला शिष्य जेव्हा भेटतो तेव्हा संस्कार आणि ही क्रांती त्या ठिकाणी होते. सध्या रामायणावर वाचून चाललंय आणि त्यातलं एक वाक्य मला या निमित्ताने आठवत आहे. खरं तर प्रभू रामचंद्रांना 12 वर्ष झाले, 12 वर्षाचं थोडंफार आपल्या भाषेमध्ये क ख ग शिकवलं त्यांच्या गुरु जे आहेत, त्यांच्या कुरुवंशाचे गुरु जे आहेत वशिष्ठांनी शिकवलाय. पण वरच्या शिक्षणाची व्यवस्था करायची, विद्यापीठीय शिक्षणाची व्यवस्था करायची, खरोखर प्रॅक्टिकल शिक्षणाची व्यवस्था करायची आहे, अशा वेळेस त्यांच्यासाठी तो गुरु पण त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचतो. ते आहेत विश्वामित्र. आणि विश्वामित्रांनी रामाला त्या ठिकाणी शिकवलाय, म्हणजे ज्या आपण ज्या रामाला देवत्वाचं रूप देतो त्या देवत्वाला शिकविण्यासाठी विश्वामित्र म्हणजे एक मनुष्यच त्या ठिकाणी आहे. म्हणजे देवालाही ज्ञान घ्यायचं असेल तर गुरुकडे जावं लागतंय. आपण कृष्णाला त्या ठिकाणी देव म्हणतो
खरं तर हे सगळे मनुष्य रूपात आलेले सगळे विष्णूचे अवतार आहेत. आणि मनुष्य रूपामध्ये जे जे माणसाला करावं लागतं आपल्या आयुष्यात ते या सगळ्या अवतारांनी केलंय. कृष्ण तर त्या ठिकाणी परमज्ञानी होता, सगळं ज्ञान होतं, तरीही गुरु शिवाय ज्ञान नाही म्हणून कृष्णही त्या ठिकाणी कुठं जातोय, सांदीपनी ऋषींच्या घरी जातोय, त्यांच्या आश्रमामध्ये जातोय. त्या आश्रमातले पुन्हा नीतिनियम लक्षात घ्या, आश्रमातले नीतिनियम पाळले पाहिजे. म्हणजे मगाशी वाक्य वापरलं की तुम्ही जर एखाद्या संस्थेमध्ये शाळेमध्ये जेव्हा प्रवेश घेतात तेव्हा त्या शाळेचे नीतिनियम तुम्ही पाळलेच पाहिजे. असं नाही कृष्ण म्हणजे राजाचा मुलगा आहे बाबा आणि मग त्या ठिकाणी आश्रम आहे, दुपारच्या वेळेस त्या ठिकाणी सगळ्या शिष्यांनी काय केलं पाहिजे, बाहेर जाऊन संध्याकाळच्या लाकडांची व्यवस्था करायची, शोधायला गेले. कृष्ण असं म्हटलं नाही मी राजाचं पोरग आहे मी कशाला लाकडं घ्यायला जाऊ आपला काही जमाव नाही, असं नाही म्हटलं. यातनं ज्ञान आहे. आणि म्हणून जेव्हा आपण विद्यार्थी दशा प्राप्त करतो, जेव्हा आपण विद्यार्थी असतो, तेव्हा मग मी किती मोठ्या घरातला आहे की मी किती ज्ञानी आहे मला यातलं किती कळतं हे सगळं जरी कळत असलं तरी ते बाजूला ठेवून गुरूंच्या समोर शिक्षकांच्या समोर जो नतमस्तक होतो तोच पुढे जातो हे तेवढंच सत्य आहे. कारण मगाशी पांडा सर जे म्हणत होते की तुमच्या आमच्या आयुष्यात डिसिप्लिन ज्याने सांभाळली, ही डिसिप्लिन काय आहे, बंधनं, याच वयामध्ये बंधनं पाळणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी अशी बंधनं पाळली ती ती आपल्या आयुष्यामध्ये पोहोचतात हे तेवढंच सत्य आहे. मग तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे गुरु भेटतील, भेटणार नाही ताशातला भाग नाही, त्यांच्याकडनं ते ज्ञान घेता आलं पाहिजे, त्या गुरुकडे काय आहे ते आपल्या शिष्याला पण शोधता आलं पाहिजे. म्हणून विवेकानंदांची गंमत भारी आहे. विवेकानंदांची गुरु कोण सांगता येईल, स्वामी विवेकानंदांचे गुरु, इथं फोटो नाही आहे पूर्वी फोटो पण होता, त्यांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस. आता विवेकानंद कोण यांचं चरित्र जरा कधीतरी वाचलं पाहिजे. जेव्हा आम्ही एखादे संदर्भ सांगतो आणि तुम्हाला त्यातलं थोडं माहिती असेल तर मग पुढे सांगताना आनंद होतो. ज्या विवेकानंदाने जगाने ज्या विवेकानंदांना डोक्यावर घेतलं, अमेरिकेने डोक्यावर घेतलं, त्या विवेकानंदांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस. पण गंमत अशी आहे रामकृष्ण परमहंसांच्या घरी गेल्यावरती आपण जनरली आपल्याकडे शिष्याची आपण परीक्षा घेतो बरोबर की नाही, तो पाहिजे की नाही आपल्या क्लासमध्ये घ्यायचं असेल तर त्याला पहिले ते क्लासची टेस्ट वगैरे द्यायला लावू. इथं उलट आहे, हे जे आहेत रामकृष्ण परमहंस मला ज्ञान देण्या इथपर्यंत सक्षम आहेत की नाही, मला ज्ञान देण्या इथपर्यंत सक्षम आहेत की नाही याची परीक्षा स्वामी विवेकानंदांनी घेतली आहे. आणि असा ताऊन सुलाखून गुरुही त्या ठिकाणी निवडता आला पाहिजे हे तेवढं सत्य आहे. आणि म्हणून मित्र हो आपल्या आयुष्यामध्ये आपण नेहमी म्हणतो की आई ही प्रथम गुरु आहे, देवरे सर म्हणते हे सत्य आहे, आई ही प्रथम गुरु आहेच. पण पुढच्या नंतरच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी आपले गुरु जे असतात ते महागुरु असतात. वडील सुद्धा आपले महागुरु आहेत कारण वडील हे आपल्या जीवनाला आकार देतात. आणि म्हणून आई प्रथम गुरु, प्रथम गुरु म्हणतो बरोबर आहे, घरातला ज्ञानाकृत आई बरोबर आहे, पण घराच्या बाहेर जेव्हा तुम्ही पडतात तेव्हा त्या व्यावहारिक ज्ञानाचं शहाणपण जर कोण देत असेल तर ते आपले वडील देत असतात. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये आपले आई सुद्धा आपले टीचर आहेत, आपले वडील सुद्धा आपले टीचरच आहेत हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घ्या. फक्त फरक एवढा असतो की जेवढं आकर्षण आपल्याला लहानपणी आपल्या शिक्षकांचं असतं, बघा तुम्ही चौथीपर्यंतच्या काही सर सांगितलं की चौथीपर्यंतचे पाचवी सहावी दहावीपर्यंत सगळ्यात जास्त चौथीपर्यंतचे शिक्षकांचं आपण अनुकरण करतो की नाही, आपल्या मॅडम अशा होत्या, आपल्या सरांनी असं केलं, मग असं केलं, मग त्यांनी साडीचा पदर असं केला, त्या घरी पण तसंच ॲक्शन करतात. आपल्या सरांनी उलटा एक काढला असेल तर आपण पण उलटाच काढू कारण आमच्या सरांनी शिकवला. जसं जसं वय वाढत जातं तसं तसं आपल्या शिक्षकांचं अनुकरण कमी 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 होत जात का,
कारण आपल्याला आपली स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करायची असते. आणि हेच तर वैशिष्ट्य आहे शिक्षकांचं, की बाबा रे तू आमचं अनुकरण करायचं नाहीये, आम्हाला एका दिव्यातून दुसरा दिवा उभा करायचा नाहीये, आम्हाला स्वयं दीप बनवायचं आहे. म्हणजे तुम्हाला स्वतःलाच तुमच्या ज्ञानाचा दिवा त्या ठिकाणी बनवायचा आहे. आणि म्हणून सद्गुरु वामनराव पैंचं वाक्य मला फार आवडतं, ते असं म्हणतात की तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, एका विशिष्ट वयापर्यंत तुम्हाला कुणीतरी मार्गदर्शन करेल, पण ते वय संपलं की तुम्हालाच तुमचा मार्ग शोधावा लागतो. आणि 12वीपर्यंतचं आयुष्य फार मार्ग शोधण्यासारखं नाही आहे. परवा मी एका स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या मोठ्या कार्यक्रमाला नाट्यमंदिरात गेलो होतो. ज्या मुलांनी स्पर्धा परीक्षेतून यश मिळवलं त्या कार्यक्रमाचा मी अँकर होतो. त्या सगळ्या मुलांकडे पाहिलं आणि त्या सगळ्या मुलांच्या म्हणण्यामध्ये एक गोष्ट परत परत येत होती की आम्हाला त्या ठिकाणी या क्लासने योग्य मार्गदर्शन केलं, पण त्या क्लासच्या क्लास प्रमुखांचं म्हणणं होतं की आम्ही योग्य मार्गदर्शन जरी केलं तरी तुमची इच्छा शक्य होती की आम्हाला कोणीतरी पुन्हा मार्गदर्शन करा. म्हणजे तुम्हाला पुढच्या आयुष्यामध्ये लक्षात घ्या, जसं आता आम्ही पण म्हणतो ना, तुम्हाला 10वीपर्यंत सांगितलं असेल चल रे होमवर्क दाखव तपासून देतो, नाही तर होमवर्क केला तर काय करतात त्यातल्या त्यात मॅथचे शिक्षक गणिताचे शिक्षक तर रोजच होमवर्क देतात, ते उभे करतात. म्हणजे आधी आम्हाला आठवतं सर माध्यमिकच्या शिक्षकांनी गणिताच्या शिक्षकांनी आम्हाला झोडलंय. आता घरी पण लहानपणी आपल्याला घरचे काय करतात, चेपाळायचे, ऐकलं नाही तर दिल्यात, आत्ता देतं का, आता बोलतात, पुढे पुढे बोलणं तेही थांबेल. 12वीनंतर तू बघ बाबा, तू तुझ्याच साठी खड्डा खोदणार आहे आपल्या भाषेमध्ये, मग तिथून घडतं आयुष्य म्हणजे काय आहे. आणि या आयुष्यामध्ये तुम्हाला खूप वाटतं याने मला काहीतरी सांगावं, त्याने मला सांगावं, कोणीच सांगणार नाही. सिनियर कॉलेजला गेल्यावरती सगळे शिक्षक, आम्ही काही सिनियरमधले नाही, आम्ही त्या ठिकाणी माध्यमिकमधले एक अशा अवस्थेमधले शिक्षक आहोत. पण तेव्हा कळेल, अरे यार आपल्याला तर आपल्याच करावं लागतं यार सगळं, अरे ते आपल्याला वाटतं की यांनी रागवावं आता आम्हाला, वर्गात बैस म्हणून सांगावं असं वाटेल, पण ते शिक्षक सांगणार नाही, तुम्हालाच करायचं आहे. लेक्चर आहे, हे सिलेबस आहे, बसा लायब्ररीत जाऊन हे चार पुस्तकं सांगशील, आणि तेच करत नाही. कुठपर्यंत आम्हाला कुबड्या घ्याव्या लागतील. आणि म्हणून शिक्षक दिनाच्या निमित्तानं आज आपण आमचा सत्कार केला. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणतात की आपण आयुष्यभर विद्यार्थी असतो, आम्ही जरी शिक्षक असलो तरी आम्हीही विद्यार्थीच आहोत. आणि जो आयुष्यभर विद्यार्थी राहतो, ज्याला जे जे नवीन ज्ञान मिळेल ते ज्ञान घेण्याचा जो प्रयत्न करतो त्याचं आयुष्य सुखी आणि सुंदर होतं. आणि असं आपलं हे आयुष्य सुखी आणि सुंदर व्हावं यासाठी शिक्षक दिनानिमित्तानं तुम्ही आमच्यासोबत या ठिकाणी आमचा सत्कार केला, त्याबद्दल आमच्या सगळ्यांकडे आमच्याकडे काय देण्यासारखं, आमच्याकडे एकच गोष्ट आहे ती म्हणजे आशीर्वाद. आणि या जगामध्ये तुम्ही माना अगर नका मानू, पण आशीर्वादामध्ये ताकद आहे, आशीर्वादामध्ये ताकद आहे. ही आपल्या भारतीय संस्कृतीतली, हिंदू संस्कृतीतली आणि सगळ्याच धर्म परंपरांमध्ये आहे. हा आशीर्वाद हा आमचा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना आहे. या ठिकाणी शिक्षक दिनानिमित्तानं आपण सगळेजण शांतपणे मला ऐकून घेतलं, त्याबद्दल धन्यवाद. अध्यक्ष थोड्या खाली अर्जंट काम असल्यामुळे त्यांना जावं लागलं आहे, तरीसुद्धा अध्यक्षांचेही मी आभार मानतो, संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. मंदिर आयुष्यामध्ये शिक्षणाचं महत्त्व किती असतं?